तू इथून कायमची निघून गेलीस ना इथले सगळे प्रश्न सुटतील. तू निघून का जात नाहीस? ते स्वतः सांगतील तेव्हा एका मिनिटात हे हॉस्टेल सोडीन. आता बाबांना आराम करायचा, त्यांना भेटायचं नाही. असं असेल तर मी उद्या बोलीन त्यांच्याशी. शोधत होते. तन्वी, तुला पण असंच वाटत का ग की मी हाडळे? बोल ना तन्वी, तू महाजन अंकलला का मारलंस? काय म्हणालीस आता? काय परत बोल. अंकलला का मारलं? मी काकांना नाही मारलं. तर थोड्या वेळापूर्वी तू त्यांना मारलंस. खूप लागलंय त्यांना, डॉक्टरही येऊन गेले. जे काही वागलेस ना त्यानंतर खरं तर तुझ्या हाताला धरून बाहेर काढायला हवं. ते भगत बाबा बरोबर सांगत, जे काही घडते ना ते सगळं तुझ्यामुळे घडतं.